एका नवीन अशा व्हिडिओमध्ये आपल्या महेश मुटकुळे व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आज आपण आलो नाशिक जिल्ह्यामध्ये. आपला बहुप्रतीक्षित असा ट्रेक जो की खूप दिवसापासून आपल्या ध्यानामध्ये होता तो म्हणजे किले अंकाई, किले टंकाई. मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती मोठी देवळी आहे. दगड पण एकूण पण बाहेर जायला रस्ता आहे. चला जाऊन बघूयात. घराचा दुसरा दरवाजा म्हणजे गडावर येताना सुरुवात केली तुला तिथे बाजूला हातला पहिला दरवाजा आणि हा दुसरा आणि गडावरचा तिसरा दरवाजा मी तुम्हाला दाखवला. आणि मंडळी इथून गडावर लक्ष ठेवण्यासाठी अजून एक दरवाज्याच्या टाईपचा चोर दरवाजा बनवलेला आहे. गडावर भरपूर प्रमाणात बांधकाम झालेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता. तर मित्रांनो, हा हा आहे अंकाई गडाचा पहिला आणि मुख्य दरवाजा तो की आपल्या गडावर आल्यावर लागतो. आणि इतर गडाप्रमाणे आहे गडावर मुख्य दरवाजा झाल्यानंतर देवड्या. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो देवड्या किती मोठ्या आहेत. क्षेत्रावर नजर ठेवण्यात येते तर खिंडही केलेली आहे छोटी. याही साईडला देवडी आहे, देवडी आहे आणि ते आपले दीपक दादा अंकाई गडावरही बऱ्याच प्रमाणात बांधकाम झालेलं आहे. बांधकाम चालूच आहे. दगड इथं बघू शकता तुम्ही कोरून ठेवलेली कोर जीवकाम. आणि हा गडावर जाणारा मूळ रस्ता जुन्या काळातले दगड. आणि ही आहे ती इतिहास प्रसिद्ध गडावरची जैन लेणी. तटबंदीवर वेगवेगळ्या कलाकारांनी त्यांचे व त्यांच्या गर्लफ्रेंडचे नाव करून ठेवले आहेत. जिथं आपल्या मावळ्यांनी रक्त सांडलं तिथं हे लोक असे काम करतात. लाज होता पाहिजे लोकांना. आणि मित्रांनो इथे एक वेगळंच बघायला भेटतंय. जसं की तुम्ही बघू शकता इथं गोल दगड लावलेले आहेत. किती छान दिसते ना. जनरली असे आडवे दगड असतात तटबंदीला दरवाजाला, पण इथं आहेत गोल दगड. किती सुंदर दिसतो हा दरवाजा. चला तर सर करूयात अंक ऐकला. काही गुफा त्यापैकी ही एक गुफा केलेली सीता गुफा. आणि तुम्ही त्या गुफेच्या आजही ते दोन खांब व्यवस्थित बघू शकता. आणि आज पण गुफा व्यवस्थित आहे. जसं की इथं प्रवेशद्वार ठेवलेलं आहे. अशी सुंदर अशी गुफा आहे अंका किल्ल्यावरती. आणि तिकडे पलीकडे दोन गुफा आहेत, त्याही गुफा बघूयात. मित्रांनो अंका किल्ल्यावर लाईटची पण व्यवस्था आहे. वरती लाईट आणलेली. इथं पण एक पाण्याचा स्रोत आहे
पाण्यात टाकं खोदलेलं आहे. पाणी जेवढं जास्त असेल गडावर तेवढा गड जास्त का लढवता येतो. आणि ह्या त्या मी बोललेल्या अजून दोन गुफा इकडे आहेत, ती एक गुफा आपण तिकडे बघितली आणि ह्या दोन गुफा इकडे, त्याला ह्या गुफा बघूयात. तिसरी गुफा आहे जी की पूर्णपणे गाळाने भरलेली आहे, त्यामुळे ही आत जाऊन बघू शकत नाही आपण. अशा तीन गुफा पुरल्या तिथं वरती. तुम्ही बघू शकता इथं डोंगर फोडून पाण्याची सुविधा केली आहे गुफेमध्ये. पूर्वीच्या काळी फक्त छन्नीनं ते डोंगर फोडायचा आणि पाण्याच्या गुफा पाण्यासाठी टाकी खोदायची. गुफा बनवायची किती अवघड काम असेल, किती वेळ लागत असेल. अशा गुफा मित्रांनो ही आहे अगस्त्य ऋषींची तपश्चर्या केलेली जागा. तिथं त्यांचं आत मंदिरही अगस्त्य ऋषी मंदिर, तिथं बजरंग बलीचं मंदिर आहे समोर. झाड सुशोभित अशी जागा आहे. आणि मित्रांनो हे मंदिर पूर्णपणे दगडामध्ये कोरलेलं आहे बरं का, अगस्त्य ऋषींचं मंदिर पूर्णपणे दगडामध्ये. मित्रांनो आता आपण जात आहोत अंकाई किल्ल्याच्या टोकावरच्या बाजूला, तिकडे एक शेवटचा पॉईंट आहे, तिथे एक मंदिर आहे, तिथं जात आहोत. जसं की सज्जनगडावर तुम्हाला मी दाखवलं होतं धाब्याचा मारुती, जो की समतांनी स्वतःहस्ते बसवला होता, स्वतःच्या हातांनी मंदिरावर म्हणजे मंदिर स्थापन केलं होतं. मारुतीची मूर्ती तोही कडेलाच होता खोपऱ्यावर म्हणजे गडाच्या. तसंच तिकडे एक मंदिर आहे, तेही मंदिर आता आपल्याला बघायचं आहे. मित्रांनो बहुतेक इथं ह्या समाध्या आहेत मोठ्या व्यक्तींच्या, त्यामुळे इथं असे दिसत आहेत मंदिर पण आहेत छोटी छोटी. इकडं पण मंदिर आहे आणि दोन पाण्याची टाकी. अंकाईगडाचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात, एक बालेकिला आणि एक सपाटमाची. सपाटमाचीचा भाग हा थोडा मोठा आहे आणि जेव्हा तुम्ही गडावर प्रवेश करता मुख्यत्वातून तिथं तुम्हाला दोन पाण्याची टाकी लागतील आणि दोन गुफा लागतील, जी की सीता गुफा तुम्हाला मी बघितली. आणि ती जी तीन घुमटवाली जी वास्तू आहे ती आहे हमामखाना. आणि इथं मी काय बघतो एवढं सुंदर असं पाण्याचं खूप मोठं टाकं, एवढं मोठं पाण्याचं टाकं, अरे बापरे. रायगडवरच्या तलावांची आठवण करून देतात तिथले टाकी, तिथले जरा मोठाले आहेत पण ते पण चांगलं मोठं आहे. मित्रांनो तिथं अजून एक पाण्याचं टाकं आहे गडावर, ते पण खूप मोठं पाण्याचं टाकं आहे. आपण चालूया तसं देत त्या मोठ्या वास्तूकडे जी तुम्हाला समोर दिसते, तो तर त्याच्या पलीकडला डोंगर दिसत असेल तुम्हाला, तो आहे गौरखगड आणि त्याच्या पलीकडला गड आहे कात्राचा किल्ला आणि ती आहे हदबीची शेंडी. तुम्हाला जर तो तिथं आता असा हे दिसत असेल ठेंगा, तिकडे आहे हदबीची शेंडी, तो गौरगड, तो कात्रा केला. आपण जाऊया त्या वास्तूवर, ती वास्तू शके 974 साली श्रीधर दंडनायक हा अंकाई किल्ल्याचा द्वारपाल होता अशी एक नोंद सापडते. मित्रांनो अंकाई टंकाई हे दोन्ही किल्ले शिवपूर्व काळापासून अस्तित्वात आहेत. खरं तर या किल्ल्याचा ज्ञात इतिहास हा या देवगिरीचे यादव यांच्या कालखंडापासून माहीत आहे, पण जे इतिहासकार त्यांचं म्हणणं असं आहे म्हणजे त्यांना असं वाटतं की हा किल्ला त्याच्यापेक्षा पूर्वीपासून असावा अस्तित्वात. जसं की मला वाटतं हा किल्ला सातवाहन कालखंडापासून असावा, कारण सातवाहन कालखंडापासूनच तिथं एक अशा लेण्या खोदायचं काम चालू आहे. त्यानंतर जर या किल्ल्याविषयी बोलायचं झालं तर किल्ल्यावर अगस्त्य ऋषींचं मंदिर आहे, त्यांची समाधी आहे, तिची दोन तलावाच्यामध्ये एक मंदिर आहे ना छोटं, तिथेच असं म्हणतात की लोकांचं मानणं की तीच अगस्त्य ऋषींची समाधी आहे. मोगल बादशाह शहाजहान याच्या कारकिर्दीत त्याचा सुभेदार खाने खानान याने हा गड जिंकून घेतल्याचा हे उल्लेख आहे. त्याच्या यादी म्हणजे यादव कालखंडात या गडाचा अंकाई किल्ल्याचा उल्लेख हा एकाकाई किल्ला असा आहे. मे बी नंतर हा एकाकाई या नावावरून अपभ्रंश होऊन अंकाई हे नाव पडलं असेल. मुघलांनी हा अंकाई किल्ला 1635 साली जिंकून घेतल्यानंतर मुघलांनी आणि आदिलशाही मिळून निजामशाही बुडवली. आपल्या सर्वांनाच माहिती आहे थोरले महाराज शहाजी महाराज यांनी किती प्रयत्न केला निजामशाही चालवण्यासाठी, कारण त्यांचा त्यामागे उद्देश खूप मोठा होता की त्यांनी त्यांना निजामशाहीचा वापर करून स्वतःचं मराठा साम्राज्य उभं करायचं होतं. असो पण त्याच्या आधी बराच काळ हा किल्ला अहमदनगरची जी निजामशाही आहे त्यांच्या आधिपत्याखाली होता, म्हणजे त्यांच्या वापराखाली हा किल्ला होता. नंतर हा किल्ला मुघलांकडे गेला. फ्रेंच प्रवासी थेओनोट यानं इसवी सन 1665 साली सुरत औरंगाबाद या मार्गावरील व्यापारी मार्गावरील अंकाई किल्ला एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र असल्याचं नमूद केलं आहे, म्हणजे त्यांना इतिहासात असं नोंद करून ठेवलेली आहे. मित्रांनो हा किल्ला मुघलांकडे गेल्यानंतर बराच काळ मुसलमानी सत्तेखाली होता, म्हणजे मुघलांच्याकडेच हा किल्ला होता. त्यानंतर जेव्हा निजाम आणि पेशवे यांचा संघर्ष झाला तेव्हा पेशव्यांनी निजामांना हरवलं
आणि 1752 साली जो भालकेचा तह झाला त्या तहानुसार अंकाई टंकाई दोन्ही किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आले. त्यानंतर 1752 पासून कंटिन्यू म्हणजे 1818 पर्यंत जोपर्यंत पेशवाई अस्ताला गेली नव्हती तोपर्यंत हे दोन्ही किल्ले मराठ्यांकडेच होते. इंग्रज अधिकारी मॅकडोवेल यानं 1818 साली गडावर तोफांचा खूप मारा केला. जोरजोराने तोफाचा मारा केल्यामुळं गडावरील शिबंदी ही इंग्रजांना शरण गेली. शिबंदी म्हणजे गडावरील सैनिक, गडावरील मावळे. 1818 नंतर हा गड म्हणजे अंकाई आणि टंकाई दोन्ही गड इंग्रजांच्या ताब्यात गेले, जेव्हा की पेशवाई अस्ताला गेली होती नंतर हे दोन्ही गड इंग्रजांच्या ताब्यात गेले. मित्रांनो, एकंदरीत असा ह्या गडाचा इतिहास आहे. अंकाई आणि टंकाई किल्ल्याचा इतिहास मी तुम्हाला सांगितला, तर तुम्हाला हा इतिहास कसा वाटला आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर काही आणखीन माहिती असेल तर ती मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा गड कसा वाटला तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, इथं अजून एक पाण्याचा टाका आहे बघा, आणि आता आपण बघत आहोत ही ऐतिहासिक वास्तू. असं वाटतं या वास्तूकडे बघून की हा एकंदरीत भव्य मोठा महाल असावा त्या काळी. म्हणजे जेव्हा इथं राबता होता ना माणसांचा, तेव्हा हा इथं एक मोठा महाल असावा असं वाटते. बघून असं नक्की वाटतं की हे नक्कीच एखादा राजवाडा असावा. पण एवढी सुंदर जागा आहे, एवढं सुंदर बांधकाम आहे ना, आणि भरपूर मोठी जागा आहे. म्हणजे असं वाटतच नाही एखाद्या सैनिकाचं राहण्याचं ठिकाण असेल. असं वाटतंय की नक्कीच एखादा राजा इथं राहत असेल किंवा किल्लेदार. तुम्ही बघू शकता एवढं मोठं बांधकाम इथं. हे ओरिजिनल बांधकाम आहे, पुन्हा अस्तित्व मूळ बांधकाम. मित्रांनो, इथं या वाड्यामध्ये ना इथं दगडी बांधकाम हे चारही बाजूनं खूप मोठं आहे. म्हणजे एक जेणेकरून एक पाण्याचं टाकं तलाव कसं असतो त्या टाईपचं. पण मला वाटतंय हे मे बी किल्लेदार किंवा एखादा मोठा राजा राहण्यासाठी त्यानं बांधला असेल, मे बी मुघल काळात किंवा त्याच्या आधी, आणि त्याच्या खाजगी वापरासाठी हा तलाव बनवलेला असेल असं असू शकतं. पण हा एकंदरीत खूप मोठा महाल आहे असं वाटतंय. आणि मित्रांनो, ती जी स्ट्रेट दिसते ना समोर दूरवर, ती आहे हदबीची शेंडी. इकडल्या साईडला आहे गौरखगड, तो दिसतोय तो, आणि त्याच्या मागे आहे कात्र्याचा किल्ला. एवढी सुंदर वास्तू बघून असं वाटतं की नक्कीच तर खूप सुंदर असा महाल असावा, राजवाडा असावा. कारण जनरली एवढं मोठं बांधकाम म्हणजे याचा जर तो लांबी रुंदी बघितली ना, खरंच खूप मोठी आहे. आणि एवढं मोठं बांधकाम हे साध्या व्यक्तीसाठी नक्कीच नसतं. आणि एकतर अवशेष उपलब्ध नाही आहेत भरपूर किल्ल्यावरती, या किल्ल्यावर आहेत, त्यामुळे आपल्याला समजू शकतं की नक्कीच आहे का ना मोठा महाल असावा. आणि हा महाल राजवाडा जेव्हा राबता होता इथं, म्हणजे सैनिक राहत होते, राज्य लोक राहत होते, त्यावेळेस नक्कीच कसा असेल आपण अंदाज करू शकतो. राजवाड्याच्या बाहेरच्या साईडला आलो मी, तुम्हाला दाखवतोय बाहेरून काय नजारा बाहेर दिसतायला. किती उंच भिंत आहे रावी, आणि तो पलीकडे तिथं बुरुज, एवढी उंच. म्हणजे बाहेरच्या साईडनं जशाल तशी सुरक्षित असल्यामुळं आपल्याला कळतं ही किती सुंदर दिसायला. म्हणून खरंच किती सुंदर अशी ही तटबंदी. इथल्या स्थानिक लोकांच्या मान्यानुसार ही आहे अगस्त ऋषींची समाधी, जी की तुम्हाला इथं दिसते. आणि इथे दोन्ही बाजूला पाण्याचे टाके आहेत, आणि इथं बाजूला सुद्धा 3 छोटे छोटे मंदिरं आहेत. मे बी हे सुद्धा कोणाला मोठ्या व्यक्तीची समाधी असू शकतात. चला तर आता बघूया गडाचा बाल्यकिल्ला जो की तिथं दिसतोय, तो आहे गडाचा बाल्यकिल्ला. मित्रांनो, हे आहे ते कोरीव छत. पूर्ण मंदिर आहे एका दगडापासून बनवलेलं आहे, छाननीनं हातोड्यानं. आणि हे खालची सजावट आहे ती नवीन सजावट आहे, पण वरचं हे मंदिर जुनं आहे. एवढा मोठा खडक खोदून हे मंदिर बनवलेलं आहे, अगस्त ऋषींचं मंदिर. मित्रांनो, ही आहे अगस्त ऋषींच्या मंदिराच्या शेजारील कोरीव आणि खोदीव पाण्याची टाकी. तुम्ही बघू शकता किती मोठा दगड खोदून ही पाण्याची टाकी बनवण्यात आलेली आहे, किती खोल आहे ही पाण्याची टाकी.
गडाचा मुख्य दरवाजा जो की दोन्ही गडावर आपल्याला घेऊन जातो जोडखिंडीतून डावीकडे इथून अंकाई किल्ला आणि इकडून उजवीकडे हा टंकाई किल्ला. अंकाई टंकाईचा हे जोरद्वारे पहिला दरवाजा आहे. इथून आपल्याला दोन्ही किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. डावीकडचा हा अंकाई आणि हा इकडचा टंकाई. तर मित्रांनो, ही आहे अंकाई टंकाई गडावरील महादेवाची गुफा. इथं महादेवाचे पिंड आहे. अंधारामुळे जास्त काही दिसत नाही, पण इथं तुम्हाला पिंड नक्की दिसत असेल. तर चला गुफा बाहेरून दाखवतो. जैन लेणी, बुद्ध लेणी तसेच हिंदू लेणी, मिक्स लेणी आहे. तर मित्रांनो, ही सुद्धा अजून एक लेणी आहे. अजून एक लेणी आहे इथं. तर मित्रांनो, ह्या आहेत त्या गुफाच्या अंकाई टंकाई किल्ल्यावर जाताना तुम्हाला सुरुवातीला लागतात. इसवी सनाच्या 10व्या ते 12व्या शतकात कोरलेल्या गुफा आहेत. तर मित्रांनो, ह्या आहेत त्या किल्ले अंकाई टंकाईवरील ऐतिहासिक प्रसिद्ध अशा गुफा, ज्या की इसवी सनाच्या 10व्या आणि 12व्या शतकात कोरलेल्या आहेत. अतिशय सुंदर अशा गुफा आहेत. एक वेळेस तुम्ही इथे नक्की भेट द्यावी असं मला वाटतं. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा ह्या गुफा आहेत. शिल्प तुम्ही बघू शकता, इतकं सुंदर शिल्प कोरलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही, एवढे सुंदर शिल्प. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकच्या 2-2 मजल्यावर लेण्या कोरलेल्या आहेत. खालच्या मजल्यावर सुद्धा आणि वरच्या मजल्यावर सुद्धा, आणि भरपूर इथे शिल्प आहे त्याच्यावर. असं नाही की नुसतं लेणी बनवून ठेवली. भरपूर शिल्प बनवलेले आहेत त्या लेण्यावर. तर मित्रांनो, ह्या त्या ऐतिहासिक अशा प्रसिद्ध अशा लेण्या केली अंकाई टंकाईवरील. तुम्ही ह्या लेण्या कधी बघितल्या आहेत का ते नक्की सांगा. आणि नसतील बघितल्या तर मी ॲडवाईस करतो की एक वेळेस तुम्ही नक्की अंकाई टंकाई या नाशिकमधील मनमाड शहराजवळील या किल्ल्यांना भेट द्या. या किल्ल्याच्या जोडीला आणि ह्या गुफांचं दर्शन घ्या. खूप सुंदर अशा गुफा आहेत. तर मित्रांनो, आपला हा किल्ले अंकाई टंकाईचा ब्लॉग इथेच संपवूयात. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. तर लवकरच भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराज.